आणि यानंतर या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. मुंबईच्या रस्त्यावर शिस्त तोडून चालणाऱ्या अवजड वाहनांविरोधात आता कारवाई करण्यात येईल. याकरता मुंबई वाहतूक पोलीस एक विशेष मोहीम राबवणार आहेत. यामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने जड वाहन चालवणाऱ्यांवरती मोटर वाहन कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त कारवाई केली जाणार आहे. युएस फेडरल रिझर्व्हने 1994 नंतर कर्जाच्या व्याजदरात 0.75% सर्वात मोठी वाढ जाहीर केली. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने केलेली 28 वर्षातली ही सर्वात मोठी व्याज दरवाढ आहे. फेडरल रिझर्व्हने महागाईवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतलाय, कारण अमेरिकेतील महागाईनं 40 वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं पारंपरिक ऊर्जेवरील भार कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. गेल्या वर्षभरात 9.41 दशलक्ष युनिट सौर आणि पवन ऊर्जेचा वापर केला. पुनर्नवीकरणीय हायब्रिड ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करणारे ते देशातलं पहिलं विमानतळ ठरलंय. पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचे फोटो पालिकेनं जाहीर केलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवल्यास पुढील 48 तासात तो खड्डा बुजवला जाणार आहे. यासाठी पालिकेनं सर्व 24 वॉर्डांसाठी व्हॉट्सअप क्रमांक जाहीर केले. मुंबईच्या वाडी बंदर यार्डात रेल्वेचं फुलपाखरू उद्यान आकारास येत आहे. गोशून्य या एनजीओच्या समन्वयानं डम्पिंग ग्राउंडचा कायापलट करून फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रजातीच्या फुलांच्या सुंदर बागेत या डम्पिंग ग्राउंडचं रूपांतरण केलं जात आहे. येत्या 29 जूनपासून मध्य रेल्वेच्या 165 गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू होणार आहे. मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमध्ये जनरल तिकीट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येईल. तब्बल 2 वर्षांच्या काळानंतर आता प्रवाशांना जनरल तिकिटावरती प्रवास करता येणार आहे. शासकीय किंवा महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सामाजिक दायित्व सेवा करणं बंधनकारक असणार आहे, तसे आदेश वैद्यकीय विभागाने दिले आहेत. पूर्वी दंड भरून सामाजिक दायित्व सेवेमध्ये सूट दिली जात होती. सिडको महामंडळानं चालू आर्थिक वर्षासाठी भूखंडाच्या मूळ किमतीत 15% वाढ केली आहे. त्यानुसार वाशीमध्ये प्रति चौरस मीटरसाठी 22,490 रुपये दर असणार आहे. सिडकोनं भूखंडाच्या दरामध्ये वाढ केल्यानं नवी मुंबईत घर घेणं आता आणखी महागणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये अखेर पावसाचं आगमन झालंय. पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. पावसामुळे शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळालाय. हिंगोली जिल्ह्यातही काही भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली, तर काही भागात रिमझिम सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षांपासून चांगला पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील कूपनलिका विहिरींची भूजल पातळी सरासरी 0.42 मीटरनं वाढली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील 11, मालेगावमधील 8, रिसोड 18, मंगळूरपीर 19, मनोरा 15 आणि कारंजा तालुक्यातील 16 विहिरींचा समावेश आहे. अकोल्यात अखेर बुधवारी रात्री पावसानं हजेरी लावली. पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द इथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले आणि घरांमध्ये पाणी शिरलं. लोकमतच्या मुंबई आवृत्तीनं 25व्या वर्षात पदार्पण केलं. यानिमित्तानं महामुंबईचा 25 वर्षांचा आढावा घेणारा 25 वर्षांची मुंबई हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. याला मान्यवरांची उपस्थिती होती. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली तर लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कोल्हापूरच्या भेंडवडेतील डॉक्टर अशोक देसाई यांना पंजाब राज्याची मासिक DR 200 लॉटरी लागली आहे. या लॉटरीचं पहिलं बक्षीस म्हणून डॉक्टर देसाई यांना 1.20 कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. कोल्हापुरातील कवलवमध्ये बेंदूर सणाचा उत्साह पाहायला मिळाला. हत्ती घोडे उंट यांच्यासह भव्य अशी मिरवणूक गावात काढण्यात आली, तसंच सजवलेल्या बैलांचीही मिरवणूक काढली गेली. उल्हासनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली. यात अटक झालेला सुधीर सिंह हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते. पूर्व वैमनस्यातून हल्ला करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. देहू रोड बेंगळुरू बायपासवरील एका लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. यात सर्व लाकडं जळून खाक झालीत. या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अस्पष्ट आहे.
गोंदियात महालगाव इथे भीषण अपघात झाला। टिप्पर आणि ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत। अनियंत्रित टिप्परने मागून ट्रॅक्टरला जोरात धडक दिली, या ट्रॅक्टर ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय। भंडाऱ्यात कंपन्यांची बियाणं आणि दोन कंपन्यांच्या खतांच्या विक्रीवरती बंदी घालण्यात आली आहे। जिल्हा अधीक्षकांनी कृषी अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेत। नागपुरात दारू विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाने एका तरुणाची हत्या केली। इथल्या नीलडोह गावातली ही हत्यारे घटना आहे। चेतन मोहरले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून अवैध दारू विक्रीवरून त्याचा आरोपीशी वाद झाला। यानंतर आरोपीने चाकू आणि लोखंडी दांड्याने त्याच्यावरती वार केला, यातच चेतनचा मृत्यू झालाय। नोएडामध्ये मुसळधार पाऊस पडला। रात्रीपासूनच शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळलाय, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आसाममधील नागावमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। जोरदार पाऊस आणि तुटलेल्या धरणातून पाणी वाहत असल्यामुळे ते पाणी गावात शिरलं। अनेक घरांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। कोवॅक्सिन बुस्टर डोस कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवरती प्रभावी ठरतोय, आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या अभ्यासामधून हे स्पष्ट झालंय। जगभरात गव्हाच्या उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच यूएई सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। भारतीय गहू आणि गव्हाचं पीठ याची निर्यात पुढील चार महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। ओडिशातल्या पुरीमध्ये दरवर्षी जगन्नाथ बालभद्रा आणि देवी सुभद्रा यांची रथयात्रा काढली जाते। सध्या पुरीमध्ये रथयात्रेची जोरदार तयारी सुरू आहे। शिल्पकारांकडून रथ तयार करण्याचं काम सुरू आहे। नुकतंच वायकॉम 18 ना आगामी आयपीएल प्रसारणाचे डिजिटल स्ट्रीमिंगचे राईट्स मिळवलेत। त्या पार्श्वभूमीवर रिलायन्स उद्योग समूहाच्या डायरेक्टर नीता अंबानींनी महत्वपूर्ण संदेश दिला। क्रिकेट आयपीएल आणि भारताचं अनोखं नातं आहे, त्यामुळे आयपीएल आणि क्रिकेट घरोघरी पोहोचवण्याची संधी मिळणं हे आमच्यासाठी आनंदाचं आणि अभिमानास्पद असल्याचं नीता अंबानी म्हणाल्या। आयपीएल प्रसारणाचे हक्क मिळाल्यामुळे आयपीएलचा प्रसार आणि प्रचार केला जाणार आहे, तसंच क्रिकेट चाहत्यांना देखील खिळवून ठेवण्याचं काम वायकॉम 18 आणि जिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आयर्लंडच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली। आयर्लंड दौऱ्याचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आलंय। भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावरती दोन T20 सामने खेळणार आहे आणि या दौऱ्यातील पहिला सामना हा 26 जून आणि दुसरा सामना 28 जूनला खेळवण्यात येणार आहे। आयसीसीनं T20चं रँकिंग जाहीर केलंय। ईशान किशन यानं रँकिंगमध्ये 10व्या स्थानी झेप घेतली आहे। तर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जसप्रीत बुमरा यानं तिसऱ्या स्थानी झेप घेतली। आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये जो रूट पहिल्या स्थानावर आहे। फिनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये नीरज चोप्रानं स्वतःचाच विक्रम मोडत 89.30 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केलाय। नीरजची ही कामगिरी ऑलिम्पिकमधल्या कामगिरीपेक्षा सुद्धा सरस ठरली, मात्र या स्पर्धेत सुवर्णपदकानं त्याला हुलकावणी दिली। Fabulous effort in Chopra 89 for javelin throwing. How the Finns love their... आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये, आता इथेच थांबण्याची।